मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या तपासण्या करायला पाहिजे हा कायम प्रश्न असतो. फक्त ब्लड शुगर तपासली आणि ती कंट्रोलमध्ये आहे म्हणजे काम झालं असं नाही, कारण की मधुमेह हा शरीरातल्या सगळ्या अवयवांवर पूर्ण शरीरावर वाईट काम करत असतो. त्यामुळं फक्त शुगर न तपासता मधुमेह रुग्णांनी दर 6 महिन्यांनी कोलेस्ट्रॉल किंवा त्यासोबतचे लायकोप्रोटीन्स म्हणजे VLDL, LDL, HDL आणि ट्रायग्लिसराइड याची तपासणी केली पाहिजे. किडनीवर काही गुंतागुंत आहे का हे बघण्यासाठी युरिनमध्ये अल्ब्युमिन चाललंय का, किडनीचं काम बघण्यासाठी क्रिएटिनिनची रक्ताची तपासणी केली पाहिजे. दर 6 महिन्यांनी डोळ्याची तपासणी करून डोळ्याचा पडद्यावर काही मधुमेहाचा असर आहे का हे पाहिलं पाहिजे. तसेच हृदयावर काही असर आहे का हे बघण्यासाठी BP नियमितपणे तपासणं, ECG करणं हे देखील आवश्यक आहे.